नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम, कळप एंटरटेनमेंट ग्रुप तर्फे आज आपण आमची नवीन शॉर्ट फिल्म येत आहे त्याच्याबद्दल आमच्या सहकार्यासोबत आपण आता चर्चा करू। तर चला भेटूया आपण। हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? बरे आहेत ना? तर मित्रांनो, कसं आहे, आमची लवकरच आता एक नवीन शॉर्ट फिल्म येणार आहे तुमच्या भेटीसाठी, आणि तुम्हाला पण उत्सुकता असेल की पिक्चर कधी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर सर्वप्रथम ओळख करून देतो, म्हणजे आम्ही तसे दिग्दर्शक, कॅमेरामॅन वगैरे हे तशी ती पदवी आम्हाला शोभत नाही, पण ते त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतो। माझं नाव भरत गवळी, दिग्दर्शकचं म्हणून छोटंसं काम करणार, आणि हा मिलिंद आहे, अविनाश आहे तिकडून, शिवराम आहे, आणि सचिन कनोजा हे मुख्य पात्र निभावणार आहेत या शॉर्ट फिल्म मध्ये, आणि हा तुकाराम कनोजा आमचा खास कॅमेरामॅन आहे। तर मित्रांनो, आम्ही एक नवीन कल्पनेनुसार आमची एक शॉर्ट फिल्म तयार करत आहे, त्या संदर्भात आम्ही तुम्हाला ह्या मार्गदर्शन थोडाफार काही आमच्या या शॉर्ट फिल्म बद्दल थोडीशी तुम्हाला काहीतरी नक्कीच उत्सुकता असेल तर आम्ही थोडाफार त्याच्याबद्दल आज थोडस सांगून देतो। तर बोला आपल्या। तर मित्रांनो, काय आमच्याशी जास्ती बोलू नका, कारण की या पिक्चर मध्ये आम्ही दिसणार नाही। या पिक्चर मध्ये ना तुम्हाला सचिन कनोजा म्हणजे याचं पात्राचं नाव आहे चंदर, आज चंदरशी तुम्ही बोलून घ्या सर्वप्रथम, आम्ही थोडे बिझी आहोत, याच्याशी बोलून घ्या। सचिन बोला, तुम्हाला कसं वाटतं या नवीन पिक्चर मध्ये कसं काय तुम्ही काम करता नाही, कारण की प्रमुख पात्र निभावणार आहेत आणि पूर्ण फिल्म मध्ये तुम्ही असणार आहेत, म्हणजे मुख्य पात्र तुम्ही करणार आहे, तुम्हाला कसं काय वाटतंय? मला हा फिल्म चांगला करायला वाटतो, कारण कसे म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार हे चांगला शॉर्ट फिल्म आहे, आणि तरी तुम्ही लोकांनो आमचा शॉर्ट फिल्म बघा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा। भेटूया याचबरोबर यांच्या मिसेस म्हणजे याच्यात शॉर्ट फिल्म मध्ये दाखवल्यात त्यांच्याबद्दल पण थोडीशी आपण त्यांच्याशी बोलून घे, त्यांना याबद्दल काय माहिती? नमस्कार मित्रांनो, जी आपली परिस्थिती असते ती कशी आपण त्याच्यातून जगतो, आणि तसंच जे आधी आपण हालत काढतो नंतरला आपण सुधारत जातो, पण ते कुणाला माहिती नसतं, तेच आम्ही याच्यानुसार दाखवणार। या शॉर्ट फिल्म बद्दल थोडस काय असं ना, तुम्हाला त्याच्याबद्दल थोडस त्याचा मायनर? आणि हे आहेत आपले सहदिग्दर्शक अविनाश कनोजा, खूप चांगले काम करतात, पण कधी कधी खूप आळस पण येतो त्यांना, खूप झोपा करायला येतो। अविनाश तुला कसं वाटतं? बरं वाटतं ना, मला पहिल्यापासूनच आवड होती, आणि ती आवड म्हणजे माझा मित्र यांनी आवड निर्माण केली या पिक्चर मध्ये। मला खूप पहिले तर मला काय ह्या पिक्चर मध्ये अशी करायला वाटत पण नव्हतं, पण ह्या भरत गवळी आमचा डायरेक्टर आम्ही त्याला मानतो, त्याने आम्हाला ही निर्माण करून दिली। तर मित्रांनो, हे आज इथे झोपडी आहे, हे सचिन चंद्रकांत कनोजा त्यांचीच आहे, तर हे लोकेशन आम्ही इथे घेतलेलं आहे आणि शूटिंगचा पार्ट म्हणून इथे आम्ही तुम्हाला थोडस दाखवत आहे। हा नवीन शॉर्ट फिल्म येईल त्याच्यात तुम्हाला पूर्ण याच एरियातला तुम्हाला हा सीन बघा। आदिवासी आपले आहोत ना, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, माझा एक सांगण्याचा एकच उद्देश आहे की काय आहे ना, की खेड्यावरती जो आदिवासी भाग असतो, ग्रामीण भाग असतो, त्या ग्रामीण भागामध्ये ना प्रत्येक जणांना फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळते असं का अजिबात नाही, कारण की आमच्यावर पण ती परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ती परिस्थिती योग्य नव्हती, आम्हाला तशी संधी मिळाली नाही, ते स्टेज मिळाले नाही, आणि त्याचमुळे हे स्वप्न एखाद्या शॉर्ट फिल्म मार्फत पूर्ण करावं, आमचं तर नाही झालं पण इतर मुलांचं व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही हे छोटे छोटे शॉर्ट फिल्म बनवतो आहोत। चुका तर छोट्या मोठ्या होतातच, पण आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी शॉर्ट फिल्म। तुमच्या प्रसिद्ध